कासराळी हे बिलोलीच्या हद्दीतील एक गाव आहे. त्या ठिकाणचे आडते व्यापारी संजय व्यंकटेश उपलंचवार यांचे काल एका व्यवहार होता. त्यांचा कृषी म्हणजे याचा प्रोडक्टचा धंदा होता. त्यामुळे ते पिटलम म्हणून गावाला तेलंगणामध्ये गेले होते. व्यापाऱ्याशी त्यांचा सौदा झाल्यानंतर त्यांना 7,19,400 रुपयापर्यंतची कॅश त्या ठिकाणी मिळालेली होती. ती कॅश त्यांनी एका बॅगेत पूर्ण पॅक करून पिशवीत टाकून ते त्यांचे मुनीम आणि ते त्यांचे ते इकडे येत होते. मुनीम पुढे आल्यानंतर मुनीमला हे नव्हते, गाडी नसल्यामुळे हे त्यांना घ्यायला गेले नरशी फाट्यावरती. आणि त्या ठिकाणी मुनीमला घेऊन ते नरशीकडनं बिलोली त्यांच्या गावी पुन्हा जात असताना नरशी पॉईंटवरून साधारणतः 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती लोहेगावच्या कॉर्नरवर येथील 3 अज्ञात आरोपींनी त्यांना पाठलाग करून अडवला आणि त्यांच्या मुनीमकडे जी बॅग होती ती हिसकवण्याचा प्रयत्न केला. मुनीम जेव्हा ती बॅग देण्याचा म्हणजे अटकाव करू लागल्यामुळे त्याला त्यांनी चाकूचा धाक दाखवला आणि ती बॅग हिसकवण्याचा जोरजोरात प्रयत्न चालू असताना मुनीम ती बॅग त्यांनी सोडून दिली. परंतु या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत संजय उपलंचवार यांनी मात्र खूप धाडस दाखवलं. त्यांनी त्या आरोपींना कोणत्याही परिस्थितीमध्ये ती व्हेकल त्यांना मिळू दिली नाही. व्हेकल त्यांनी तिन्ही आरोपीला त्यांनी दाबून लोटून ती व्हेकल खाली पाडली. त्यावेळी त्यातल्या एका आरोपीने त्याच्यावरती फायर केला अग्निशस्त्रामधून. त्यांच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली. त्या धक्क्यात असताना देखील त्यांनी ते गाडी मात्र आरोपीला न दिल्यामुळे आरोपी शेतात पळाले. याला ते सावरून मुनीम आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी घटनास्थळी बोलवलं. पोलिसला खबर दिली आणि पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विशेष करून त्या भागातील जे नागरिक आहेत त्यांची मदत घेतली आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग चालू केला. पुढे जवळजवळ 1-2 तास आमच्या पोलीस कर्मचारी नागरिकांनी त्या ठिकाणी पाठलाग केला. आरोपी कॅनॉलच्या दिशेने पळाल्यानंतर त्या बाजूला असणारे काही शेतकरी यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी सुद्धा आरोपी पाहिलेले होते पळत असताना. त्यामुळे त्या बाजूने सुद्धा आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सर्वच लोक एकत्रित आले. आरोपी पुन्हा रिटर्न पाठीमागे पळत असताना नागरिकांनी आणि पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यांच्याकडनं संपूर्ण कॅश हस्तगत करण्यात आलेली आहे. घटनास्थळावरती आम्हाला एक चाकू, एक बुलेट ज्यामधून फायरिंग झालेली होती त्यामधली बुलेटचा तुकडा, एक पेन आणि बाकीच्या काही चीजवस्तू त्या घटनास्थळावरून मिळालेल्या आहेत. सर, हे आरोपी कोण आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे? हा, यामध्ये आरोपी एकूण 3 आरोपी आहेत. त्यामध्ये मिर्झा शब्बर बेग म्हणून एक आपल्या एक संशयित आहे, दुसरा सुनील सुरेश सुळगेकर आणि तिसरा शेख मोईन शेख महमूद. त्यातले 2 देगलूर नाका आणि 1 बंदाघाट या ठिकाणचे हे आरोपी आहेत. आरोपीचं पूर्व रेकॉर्डसुद्धा आम्ही आता शोधत आहोत. त्यामध्ये मोक्यासारखी गंभीर स्वरूपाचा गुन्हा निश्चितपणे त्याच्यात दाखल होईल असा मला विश्वास आहे.